बाळासाहेबांची शिवसेना पक्षामध्ये गेलेल्या पदाधिकाऱ्यांवरती संजय राऊत यांनी टीका केलेली होती आणि त्यांच्या याच टीकेला नाशिकमधील शिवसैनिकांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे। संजय राऊत हे केवळ शनिवार रविवार बडगुजर कंपनीचा हिशेब घ्यायला नाशिकला येतात। शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी हा थेट आरोप केलेला आहे। वीकेंडला राऊतांचा वसुली दौरा, नाशिक मधून राऊतांची वसुली, बाळासाहेबांच्या शिवसेनेचा राऊतांवर गंभीर आरोप। बाळासाहेबांच्या शिवसेनेवर खोक्यांचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांवर आरोपांचं बुमरँग होतंय की काय अशी स्थिती झाली आहे। बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेलेल्या माजी नगरसेवकांचा कचरा म्हणून उल्लेख करणाऱ्या नेत्यांनी राऊतांवर पलटवार केलाय। संजय राऊतांचा वीकेंडचा नाशिक दौरा म्हणजे वसुली दौरा असल्याचा आरोप माजी नगरसेवकांनी केलाय। पाला पाचोळा असेल वजे काही इतर काही घाण शब्द त्यांनी यूज केले त्याबद्दल मी एवढंच सांगेन की राऊत साहेब आपण शनिवार आहे फक्त बडगुजर कंपनीच्या हिशोब इथे घ्यायला येतात, बाकी शिवसैनिक कोण ओरिजिनल आहे का आपल्याला माहित नाही, व आपण फक्त शनिवार रविवार एकच कंपनीकडे यायचं व त्या कंपनीकडून पैसे घेऊन जायचे एवढंच काम आपण आजपर्यंत केलं आहे। आणि आपल्या स्वागताला सुद्धा नाशिकमध्ये आपल्या स्वागताला राष्ट्रवादीला स्वागत करायला लागतं, कोणी शिवसैनिक आपलं स्वागत करायला येत नाही। संजय राऊतांवर असे आरोप पहिल्यांदा झालेत असं नाहीये। मोहित कंबोज यांनीही राऊतांनी पैसे उधार नेल्याचा आरोप केला। यापूर्वीही स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत मातोश्रीवरही खोके जात होते असा आरोप केला होता। 50 आमदार एका विचाराने भूमिकेने माझ्याबरोबर आलेत, जो त्रास त्यांना म्हणा म्हणजे झाला आहे, त्यांचं जे काय खच्चीकरण झालं आहे हे सगळं त्यांनी त्यांच्या तोंडून बोललेले आहेत। आणि हे फ्रीज खोके बिके हे कोणी बोलायला पाहिजे, कुणाला अधिकार आहे बोलण्याचा, हे योग्य वेळी सगळं जनतेसमोर येईल। एक शेवटी मर्यादा असते, एक टॉलरेट करण्याची सीमा असते, सहन करण्याची एक सीमा असते, याच्या वर गेल्यानंतर सहन करणं शक्य नसतं। हा इशारा आहे तुमचा? इशारा नाही, मी इशारा वगैरे देत नाही, मी जे काय आहे सत्य कथन करतोय। संजय राऊतांनी खोक्यांचा आरोप करून बाळासाहेबांच्या शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण आता बाळासाहेबांची शिवसेना थेट राऊतांवर वसुलीचा आरोप करू लागली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये यापुढे संजय राऊतांना आरोपांचे बॉम्बगोळे सहन करावे लागणार आहेत। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि राष्ट्रवादीवरती निशाणा साधलेला आहे। अवघ्या 3.5 जिल्ह्यांपुरता मर्यादित असलेल्या पवारांची आणि त्यांच्या पक्षाची फडणवीसांसोबत राजकीय तुलना करू नका असं म्हणत पडळकरांनी पवारांनाच डिवचलं, त्यामुळे पडळकर आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा झुंपल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी 3.5 जिल्ह्यांपुरताच पक्ष, शरद पवारांपेक्षा फडणवीसांची उंची अधिक, गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा पवारांना डिवचलं। पवारांची बरोबरी तुम्ही फडणवीस साहेबांच्या बरोबर करू नका, पवारांची 3.5 जिल्ह्यातली पार्टी आहे। राष्ट्रवादीचंही पडळकरांना जोरदार प्रत्युत्तर। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि पवार कुटुंबीय यांच्यातलं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। पडळकर बोलले आणि त्यात पवार यांचा उल्लेख नाही असं सहसा होत नाही। आताही पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांना पुन्हा एकदा डिवचलंय। नाशिकमध्ये बोलताना पडळकर यांनी राष्ट्रवादी पक्ष केवळ 3.5 जिल्ह्यांपुरताच मर्यादित असल्याचा टोला लगावला। एवढंच नाही तर शरद पवार यांच्यापेक्षा फडणवीस यांची राजकीय उंची अधिक असल्याचा चिमटाही त्यांनी काढला। देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये खूप जोरात काम चालू आहे आणि त्यामुळे पवारांची बरोबरी तुम्ही फडणवीस साहेबांच्या बरोबर करू नका। देवेंद्र फडणवीसांची राजकीय उंची ही खूप चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे। पवारांची 3.5 जिल्ह्यातली पार्टी आहे, ह्याच्यावरती व्यवस्थितपणे राज्यातल्या लोकांना समजावून सांगा। पवारांचं उभं आयुष्य गेलं, त्यांना 3 अंकी आकडा पार करता आला नाही, 3 अंकी आकडा पार करता आला नाही। खरं तर पडळकर नेहमीच पवार कुटुंबीय आणि विरोधकांवर तुटून पडतात, पण यावेळी पडळकर यांनी थेट पवारांची आणि पक्षाची उंची काढली।
त्यामुळे राष्ट्रवादीनंही पडळकर यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पक्षाने पाळलेले आणि गुंपण्याशिवाय दुसरं काही येत नाही. पडळकरांची गेल्या 2 वर्षातील आपण वक्तव्य पाहिली असतील, आदरणीय पवारसाहेब असतील, अजितदादा असतील किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवरती गुंपण्याशिवाय त्यांनी दुसरं काही काम केलं नाही. पडळकर यांनी पवार आणि राष्ट्रवादीवर केलेली टीका त्यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे, त्यामुळे हा वाद इथेच थांबणार नाही असं दिसतंय. आता राष्ट्रवादी आणि पडळकरांमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.